आपल्या जय किसान जय जवानी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी. तर आज आपण सांगोल्यातील प्रसिद्ध जनावरांचा बाजारमधील आज आपण बैल बाजार प्रामुख्यानं बघणार आहोत. तर बैलांच्या किमती जाणून घेणार आहोत, कशी खरेदी विक्री चालू आहे. तुम्ही बघू शकता ह्या समोरचा बैल दिला का द्यायचा दिला काय मामा दिला कसा आहे दाताला? दोन दोन दात आहे. कितीला घेतला? 65,000. तुम्ही घेतला? तर मंडळी बघू शकताय दोन दात बैल आहे हा. 65,000 रुपयाला या शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे. कुठलं गाव मामा तुमचं? बीड जिल्हा केस तालुका माळेगाव. बीड जिल्हा केस तालुका माळेगाव. तर सांगोलीच्या बाजारामध्ये 65,000 रुपयाला या बैलाची खरेदी झालेली आहे बघा. तर मंडळी हा समोरचा बैल बघू शकताय तुम्ही, दाताला 6 दात आहे. अवता बिवताला हाणलाय मामा चांगला? गाडी काम हे सगळं जबरदस्त. बरं, काय सांगितलं आता किंमत याची? 55,000 रुपये. काय मागणी झाली का नाही? बरं, तुमची काय किंमत आहे फायनल? फायनल आहे आमची 52,000. तर 52,000 रुपये यांची अपेक्षा आहे. बघा कुठलं गाव मामा तुमचं? गिरडीचं मामा आहे. तालुका सांगोला आहे का? तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आहे. बघा हे 52,000 रुपये किंमत सांगितले या बैलाची. ही वासरू कसा आहे मामा दाताला? दाताला दुसाई आहे. तर ही पण दाताला दुसाई. बघा वासरू बघा तुम्ही. तर रागीट आहे वासरू. मामा ह्या वासराची काय सांगितली किंमत? सांगितले 45,000. तर या वासराची किंमत 45,000 रुपये सांगितलेली आहे. बघा ह्याचं काय द्यायचं फायनल? 40-42 पर्यंत. तुमचा मोबाईल नंबर आहे का पाठ? सांगा बघ मोबाईल नंबर. फोरच आहे माझा. माझी सांगा येतो का तुम्हाला? सांगा की सांगा की 99 700 755 400 471. तर 471. तर मंडळी हा शेतकऱ्याचा नंबर आहे बघा. जवळा गाव ना गिरडी. गिरडी गावचे हे शेतकरी आहेत. ही दोन बैल त्यांच्या मालकीचे आहेत. तुम्हाला जर जवळ पडत असलं तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि या बैलाची सविस्तर माहिती विचारून तुम्ही हे दोन बैल खरेदी करू शकता या. तर मंडळी ही जोड बघू शकता, हे कर्नाटकचे शेतकरी आहेत. या शेतकऱ्याने या जोडीची खरेदी केली आहे. बघा दाताला कसं आहेत मामा? मामा दाताला कशी आहे? दुनिया आदत आहे ती. हे दुसा आहे ती आदत आहे. तर किती रुपयाला केली व्यवहार तुम्ही? 40,000 ला. तर 45,000 रुपयाला या जोडीची खरेदी केली आहे. बघा या मामाने ही दुसा आहे म्हण दाताला, ही आदत आहे. तर या दोन वासरांची किंमत 45,000 रुपयाला खरेदी केली आहे. बघा तर मंडळी समोर दिसणारे हे म्हैसूर वासरू तुम्ही बघू शकताय. जबरदस्त असं क्वालिटीचं आणि फाउंडेशन तुम्ही त्याचं बघू शकताय. अगदी मजबूत अंगाचा बैल तुम्ही त्याचं पाय बघू शकताय. जबरदस्त असं मोठं पाय, काळ्या नक्या. तर एक क्वालिटीचा बैल आहे, म्हैसूर जातीचा बैल आहे. तर आपण या दादांना विचारूया, या बैलाविषयी सविस्तर माहिती आपण विचारणार आहे. तत्पूर्वी तुम्ही हा बैल बघून घ्या दादा. तर हा बैल कुठला आहे? म्हैसूर आहे. तर दाताला कसा येऊ बैल? 6 दात आहे. बरं, आता हे कुठल्या कुठल्या कामासाठी येणार आपल्याला? पळायच्या कामासाठी, शर्यतीसाठी. बरं, आऊत कामाला चालेल का नाही? चालणार. तर काय सांगितली किंमत? तर 1,00,000 रुपये किंमत सांगितली आहे. बघा दाताला 6 दात आहे. काय मागणी झाली का नाही? मागणी झाली. कशी? 75 पर्यंत झाली. तुमची काय अपेक्षा होती? बरं, आमची 85 अपेक्षा आहे तुमची. तर तुमचं गाव सांगा. फलटण तालुका नांदल. जिल्हा कुठला येतोय? सातारा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 97-67-5169. तर मंडळी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जर हा बैल बघत असाल तर तुम्ही या शेतकऱ्यांना कॉल करा आणि या चांगल्या बैलाची तुम्ही त्यांना सविस्तर माहिती विचारून खरेदी करू शकताय. तर मंडळी या दोन खिल्लार गाय तुम्ही बघू शकता, या शेतकऱ्यांच्या खिल्लार गाय आहेत. तर या ज्या खिल्लार गाय आहेत, या गायी सांगोलच्या बाजारामध्ये त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत. तर या खिल्लार गायची सविस्तर माहिती आपण या काकाकडून जाणून घेणार आहे. जरा जवळ उभा राहा. तर ही प्युअर खिल्लार आहे का मामा? प्युअर खिल्लार आहे. दाताला कसं आहे? जुळला असेल. किती वेळ आता ये झाल्या? दुसरं येत आहे. ये झाल्या कशा आता? किती दिवस बाकी आहे अजून? बाकी महिनाभर बाकी आहे. खिल्लार गाय महिनाभर बाकी आहे. बघा काय सांगितलं तुम्ही किंमत?
किंमत 45 45 काय मागणी झाली का नाही? लागली 30 पर्यंत मागली. 30 पर्यंत झाली. मग तुमचं काय अपेक्षा आहे शेवट? अपेक्षा आमची अजून जर आहे 40,000 रुपयाची अपेक्षा आहे तुमची. तर 40,000 रुपयाची अपेक्षा आहे बघा यांची. कुठलं गाव म्हणला तुमचं? उमदी तालुका जत जिल्हा सांगली. मोबाईल नंबर सांगा तुमचा. हा नंबर. तर मंडळी खिल्लार गाय आहे. तुम्हाला जर या खिल्लार गाय खरेदी करायची असतील तर तुम्ही या काकांना फोन करू शकताय. आणि ही पण खिल्लार गाय त्यांचीच आहे. येलेली आहे खाली पाडे या बघा. ही पाडे आहे खाली. ही येलेली गाय आहे. ह्या गायची काय सांगितली किंमत काका? ह्या गायची त्यांची आहे. हा तुम्ही घेतली? कितीला घेतली काय? ठीक आहे. या गायची विक्री झालेली आहे बघा 45. तर मंडळी यांचा मोबाईल नंबर आहे बघा 95 45 93 07 48. तर हा त्यांचा नंबर आहे बघा. यायला झालेली खिल्लार गाय आहे. तुम्ही त्यांना कॉल करा आणि या गायची खरेदी करू शकताय. तीन वासरं तुम्ही बघू शकताय. जबरदस्त अशी क्वालिटीची वासरं आहेत. ही दोन वासरू एकसारखी आहे बघा. जी जावळ घातलेली आहे ही दोन वासरं एकसारखी आहेत. आणि ही जी वासरू बाजूची जी वासरू आहे ती वासरू कोसा खेळणारच आहे परंतु ओळ आहे ती. तर बघू शकताय कोसा खेळणार. बघू शकताय जबरदस्त असा क्वालिटीचा बैल आहे. तर मंडळी हा जो कोसा खिल्लार ओळा आहे ज्यांनी खरेदी केलेला आहे त्या शेतकरी दादांना आपण याची सविस्तर माहिती विचारूया. दादा तुमचं नाव गाव आणि पत्ता काय म्हणला? हा तालुका सोलापूर. जिल्हा सोलापूर. तर ही वासरू अजून आदत आहे का? आदत आहे. किती किती वर्षाचा असेल? दीड वर्षाचा आहे. तर किती रुपयाला खरेदी केली तुम्ही? 50,000 रुपयाला. म्हणजे हे वळूस आहे. ओळ आहे प्युअर कोसा खिल्लार आहे. तर वळू काम आणि शेती काम हे दोन्हीसाठी चालणार आहे. 50,000 रुपयाला खरेदी केली. कसा वाटतोय आजचा सांगोल्याचा बाजार? चांगला आहे. तुम्ही समाधान आहे का या खरेदीबद्दल? समाधान. तर मंडळी या खरेदीबद्दल समाधान आहेत. 50,000 रुपयाला हे वळू वासरुतीने घेतलेलं आहे बघा. धन्यवाद. तर मंडळी ही जी दोन वासरं आहेत ही दाताला दुष्य आहेत बघा. तर हे 65,000 रुपयाला शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे या दोन वासरांची. तर मंडळी ही वासरू तुम्ही बघू शकताय. आदत वासरू आहे. 15,000 रुपये किंमत सांगितलेली आहे बघा. कुठं तुमचं? वाणी चिंचाळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. व्यापार आहे तुमचा? मोबाईल नंबर सांगा. नाही पाठ. तर मंडळी समोर दिसणार वासरू तुम्ही बघू शकताय का? आदत वासरू आहे आणि जबरदस्त असं क्वालिटीचं ही वासरू आहे. तर या वासराची खरेदी एका शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर काय किमतीला या शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे आपण या शेतकऱ्यांना विचारणार आहे. तर दादा नमस्कार. कुठलं गाव तुमचं? गाव तिरनाळी तालुका अक्कलकोट. तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर. तर या वासराची किती रुपयाला खरेदी केली तुम्ही? तर 25,000 रुपयाला या वासराची खरेदी केलेली आहे बघा. तुम्ही या खरेदीबद्दल समाधान आहे का दादा? तर सांगोलचा बाजार हा चांगला आहे का बैल खरेदी करण्यासाठी, कोंड खरेदी करण्यासाठी? तर मंडळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सांगोल्याचा बाजार हा खरेदी विक्रीसाठी अतिशय चांगला बाजार आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि चांगलं वासरुतीने आदत वासरू 25,000 रुपयाला या बाजारामधून खरेदी केली. थोडं ठकीच आहे परंतु भविष्यात चांगलं होणार आहे. एक चांगलं वासरू आहे. तर या आशेनं या शेतकऱ्यांनी या वासराची खरेदी केलेली. तर मंडळी खऱ्या अर्थानं खिल्लार बैल जोडी म्हणल्यानंतर बैलगाडी आणि हा शेतकऱ्याचा जिवाळ्याचा विषय आहे. बैलगाडी असो किंवा बैलजोडी असो, जर आपल्या दारात बैलजोडी आहे म्हणल्यावर बैलगाडी साहजिक पाहिजेच. तर याच अनुषंगानं या शेतकरी दादानं सर्व शेतकऱ्यांना आवश्यक असणारी जी बैलगाडी आहे तर या बैलगाडीची सुद्धा या वासराबरोबर या दादानी खरेदी केलेली आहे. तर ही बैलगाडी बघू शकताय, मोठ्या मापाची बैलगाडी आहे. तर दादा या बैलगाडी ही 8 आण्याची बैलगाडी म्हणायचं का रुपयाची बैलगाडी म्हणायचं? 8 आणं बैलगाडी आहे. तर किती रुपयाला खरेदी केली बैलगाडी ही? तर 12,100 रुपयाला या बैलगाडीची खरेदी केलेली आहे बघा. 8 आणि बैलगाडी याला म्हणतात. तर त्या जवासकट केली ना, तर सगळ्या त्या जवासकट म्हणजे सगळी सिस्टम नंतर या वासराच्या खरेदीबरोबरच या बैलगाडी सुद्धा या दादानं खरेदी केलेली आहे. घेतलं की
तर मंडळी हा बडाव बैल तुम्ही बघू शकताय. तर हे शेतकरी बघा, या शेतकऱ्याच्या तोंडात ना एका व्यवहार चालू आहे या बैलाचा. मामा, हे बैल दाताला जुळलाय काय? जुळलाय आहोत का आम्हाला? सगळ्या कामाला एक नंबर. बट्टा बस्तर काय काय सुद्धा नाही. तर बट्टा बस्तर काय सुद्धा नाही बघा. दाताला जुळलेला एक जबरदस्त चांगली शरीर यष्टी असणारा हा बैल आहे. खिल्लार बैल आहे हा. तर मामा, काय सांगितली किंमत या बैलाची? एकला. तर या शेतकऱ्याने आजोबाने या बैलाची विक्री केलेली आहे. तर मामा, खरं सांगायचं किती हजारला विक्री झाली? सांगितले तर 45 रुपयाला या विक्री झाली बाजारामध्ये. तर अशा पद्धतीचा बाजार आहे सध्या. बाजार बैलांचा बाजार भाव चालू आहे. तुम्हाला बैल खरेदी विक्री करायची असेल शकताय. ओ मामा, घेतलं काय? घेतलं काय? इकलं कितीला घेतलं? 14. तर 14,000 रुपयाला वासरू घेतले बघा. ही आदत वासरू आहे. हे लहान वासरू बघू शकताय तुम्ही. बघू शकताय दादा, हे वासरू तुमचं आहे काय? एकायला आणलं होतं का इकले? आणले. कसं आहे, आदत आहे? काय सांगताय किंमत? 30,000. 30,000. कुठलं गाव तुमचं? गिरडी. गिरडी. तालुका? सांगोला. सांगोला. जिल्हा? सोलापूर. सोलापूर. तर मंडळी वासरू बघू शकताय तुम्ही. लांबार उभार जबरदस्त असं वासरू आहे. आदत वासरू आहे. गिरडी म्हणला गाव? तर गिरडी गावचे शेतकरी आहेत. काय सांगितलं वासराची किंमत? 30,000 सांगितल्या. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 90 21 53 51. तर मंडळी हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. या वासराची खरेदी करायची असेल तर तुम्ही या मामांना कॉल करा आणि या वासराची योग्य किमतीमध्ये खरेदी करा. तर मंडळी ही पण वासरू तुम्ही बघू शकता. एक जबरदस्त चपळ असं वासरू आहे. शेतीच्या कामाला म्हणा, शेतीच्या कामासाठी या वासराचा उपयोग करू शकताय तुम्ही. आदत वासरू आहे. तर हे गिरडीचे शेतकरी आहेत. आपण त्यांचा मोबाईल नंबर सर्व पत्ता घेतलेला आहे. एक आदत वासरू आहे, चांगलं वासरू आहे. काय सांगितलं व ह्याची किंमत? तर 60,000 रुपये सांगितल्या. वासरू क्वालिटीचं वासरू आहे. समोरासमोर आला तर योग्य किमतीमध्ये व्यवहार होईल. तुम्ही त्यांना कॉल करा आणि या वासराची सविस्तर माहिती विचारून योग्य किमतीमध्ये खरेदी करू शकताय. तर मंडळी ही पण आदत वासरू आहे, एका शेतकऱ्याचं वासरू आहे. तर वासरू तुम्ही बघू शकताय. तर या मामांना विचारू आपण या वासराची काय सांगितली किंमत. तत्पूर्वी वासरू बघून घ्या. दात लावला असेल वाटतंय मामा. निभार आहे जरा, नाही अजून. बर, करतो. कुठलं गाव तुमचं? सावे. सावे. तालुका? सांगोला. जिल्हा? सोलापूर. शेतकरी आहे का? व्यापार आहे तुमचा? शेतकरी आहे. मोबाईल नंबर सांगा. 98 60 70 26 50 60 70 26 50. तर मंडळी अशा पद्धतीने हे वासरा यांचं, या वासराची ती विक्री करणार आहे. तुम्ही त्यांना कॉल करू शकताय. काय सांगितलं किंमत? 27,000. फक्त 27,000 रुपये सांगितल्या. बघा, समोरासमोर आला तर योग्य किमतीमध्ये व्यवहार केला जाईल. हलवा जा. Okay.
ये ही वासरू बघू शकताय तुम्ही. ही पण वासरू आदत आहे. आदत आहे का अजून? कुठलं गाव तुमचं? बरं, काय वाटाबस्तर नाही ना. तर कवठे मंकाळ तालुका, कवठे मंकाळ जिल्हा सांगली या गावचे हे शेतकरी आहेत. बघा, काय सांगितलं वासराची किंमत? 25,000 सांगितली. बरं, काय मागणी झाली का नाही मग? 17-18-19 पर्यंत मागणी चालू आहे. फायनल काय किंमत आहे तुमची? फायनल किती म्हटला? 17 फायनल आहे. तर मंडळी 17,000 रुपये फायनल किंमत आहे. बघा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. सांगा नंबर. 94-21-90-34-55. तर मंडळी, हे कवठे मंकाळचे शेतकरी आहेत. तुम्ही जर या वासराची इथं विक्री नाही झाली तर तुम्ही त्यांना कॉल करू शकताय. त्यांना माहिती विचारा आणि योग्य किमतीमध्ये या वासराची खरेदी करा. हा पण बैल विक्रीसाठी आलेला आहे. वास सांगोला बाजारात 65,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. बैल आंडो आहे हा. दाताला कसा आहे मामा? दाताला जुळला आहे. काय द्यायचं फायनल? काय सांगताय? 65 ऐकलं तुमचं. हा, 55 फायनल आहे म्हणा. की कुठलं गाव तुमचं? दहिवडी. दहिवडी तालुका सांगोला का ना? तालुका मान जिल्हा सातारा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. सांगता येत नाही. तर शेतकरी आहेत बघा, हे शेतकऱ्यांचा बैल आहे. त्यांचं गाव आहे दहिवडी, तालुका मान जिल्हा सातारा. तुम्हाला जर जवळ पडत असला तर तुम्ही त्यांना कॉल करू शकताय आणि या बैलाची योग्य किमतीमध्ये खरेदी करू शकताय. तर मंडळी, या शेतकऱ्यांचा नंबर आहे 78-87-67-97. तर मंडळी, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय आणि या बैलाची खरेदी करू शकताय. घेतली काय जोडव? घेतली. तर मंडळी, मोठ्या मापाचे बडाव बैल तुम्ही बघू शकताय. दोन ऊसातल्या कामात म्हणा, सगळ्या कामामध्ये वापरण्यासाठी ज्या बैलाचा उपयोग केला जातो प्रामुख्यानं, अशी मोठ्या मापाची बैल आहेत. मामा, कुठलं गाव तुमचं? गाव हनुमापूर तालुका आतने. तर कितीला खरेदी केली या दोन्ही बैलाची बडाव? 1,40,000 दोन्ही बडाव बैल आहे. दाताला जुळले असलेली आहोत का? आम्हाला चांगले आहेत. तर तुम्ही आता कशाला वापरणार आहे? म्हणजे ऊसातल्या काम, सगळ्या कामाला शेतीतल्या. तर जबरदस्त अशी बैल आहे ते बघा. या आत्मीच्या शेतकऱ्याने खरेदी केली 1,40,000 रुपयाला. ओके. तर मंडळी, हा बैल बाजार तुम्ही बघू शकताय. काय आहे, सांगोल्यात खिल्लार गाई विक्रीसाठी कमी येतात, त्यामुळे मी खिल्लार गाई जास्त दाखवू शकत नाही. मंडळी, जेवढ्या पण काही 4-2 गाई असतील त्या मी दाखवायचा प्रयत्न करतो, परंतु जास्त गाई, जास्त खिल्लार गाई या सांगोला बाजारमध्ये विक्रीसाठी येत नाहीत मंडळी. तर मंडळी, ही दोन बैलं तुम्ही बघू शकताय. दाताला 84 असणारी ही जी जोड आहे, तर ही सांगोला बाजारमध्ये जोड विक्रीसाठी आणलेली आहे. तर मामा, आहोत का आम्हाला ही सगळ्याला व्यवस्थित आहे ती का? चालते ती का चांगली? कुठलं गाव तुमचं? कानापुरी. कानापूर गाव, तालुका पंढरपूर. तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर या दोन बैलाची काय किंमत सांगितली मामा? 80,000 रुपये सांगितले. या जोडीचा 80,000 रुपये सांगितल्या. काय मागणी झाली का बाजारात? मागणी झाली. कशी झाली? 70 पर्यंत मागणी. तुमची काय अपेक्षा होती मग? आमची अपेक्षा 80 होती. 6,00,000 सांगत होतो. तर 6,00,000 किंमत सांगत होता. पण 80,000 रुपयाची अपेक्षा आहे तुमची फायनल किंमत आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 84-08-57-94. तर मंडळी, या शेतकऱ्यांचा नंबर आहे बघा. ही जोड जी आहे 80,000 रुपयाला ती विक्री करणार आहेत. तुम्हाला जर जवळ पडत असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि अशा चांगल्या बैलांची खरेदी तुम्ही करू शकताय. तुमच्या हिसाबानं योग्य किमतीमध्ये या बैलांची खरेदी करू शकताय. तर मंडळी, ही वासरू तुम्ही बघू शकताय. ही काजळी खिल्लारमध्ये असेल बहुतेक. तू वळू चालीचं वासरू आहे. Thank you.